धुळ्यात शहरात 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो. नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी बेपत्ता होते, त्यामुळे विरोधी पक्षनेते विजय ताड यांनी नगरपालिकेला टाळे ठोक आंदोलन केलंय. जत शहरात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाणी मिळत नाही, यासाठी आज जत नगर परिषद विरोधी पक्षनेते विजय ताड यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट दिली असता नगर परिषदेचे मुख्याधिकारी सह अनेक कर्मचारी बेपत्ता होते. त्याची दखल घेऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला कुलूप घालून दिवसभर नगरपालिकेसमोर टाळे ठोक आंदोलन केले. लोकसंख्या 50 ते 60 हजारच्या आसपास आहे. या शहराला बिरनाळ तलावातून पाणी पुरवठा होतो. बिरनाळ तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असतानाही नगरपालिकेचा अनागोंदी कारभारामुळे शहरात 8 ते 10 दिवस पाणी येत नाही. याबाबत भाजपच्या नगरसेवकांनी अनेक वेळा मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती, मात्र निवडणुकीचं कारण सांगून मुख्याधिकारी हे टाळाटाळ करतात. आज पुन्हा एकदा नागरिकांनी नगरसेवक विरोधी पक्षनेते विजय ताड, प्रवीण वाघमोडे, संतोष मोठे, अजिंक्य सावंत यांनी तक्रार केली असता या पदाधिकाऱ्यांनी सकाळी नगरपालिकेला भेट दिली. यावेळी मुख्याधिकारी यांच्यासह अनेक कर्मचारी बेपत्ता होते. पाण्याचा प्रश्न सांगायचा कुणाला, नगराध्यक्ष यांच्यासहही कोणी नव्हतं, त्यामुळे याची दखल घेऊन कुलूप घालून नगरपालिकेसमोर अनोखे आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षनेते विजय ताड म्हणाले की जत नगरपालिकेचा कारभार बिघडला असून सत्ताधारी याकडे लक्ष देत नाहीत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित हराळे हे सुद्धा अनेक वेळा बेपत्ता असतात. त्यांच्याकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून कोणतंही काम होताना दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे आज उन्हाळा इतका जाचा लागला आहे, पाण्याचा प्रश्न लोकांचा इतका आला आहे, ऐरणीवर आला आहे विषय, तो महत्त्वाचा विषय पाण्याचा, उन्हाळ्याचा विचार. 8 दिवसाला आपण पाणी पुरवठा करतो, तरीसुद्धा लोकांनी कसं तर ॲडजस्टमेंट करून ह्या जनतेनं थोडंसं आपल्या नगरपालिकेला सहकार्य करायला ही भावना ठेवली. पंचायत समितीकडं हापसा नीट करायचं टेंडर होतं, ते आपण सेपरेट टेंडर मागवलं, आपल्या सेपरेट यंत्रणा केली नगर परिषदेचं, तरीसुद्धा हापसा नीट करायला आज 2 महिने झालं. वारंवार मी मागणी करतो आहे, आपसा आपणाला नळाला पाणी 8 दिवसाला येते, हापसा जर नीट केला तर काय लोकांना तिथं पाण्याचं पुरवठा व पाणी घेता येईल त्या हापशाचं. पण शिवसाहेब असू दे नाहीतर तिथं अभियंता असू दे त्या संबंधित पाणी पुरवठ्याचं, कोणीही त्याची दखल 2 महिने घेतलं नाही व हापसासुद्धा आजपर्यंत नीट केलं नाही, त्याच्यामुळं पाण्याचा इतका मोठा प्रश्न शहरावर आलेला आहे, तरीसुद्धा या प्रशासनाला घेणं देणं नाही, त्याच्यामुळं आम्हाला हे आंदोलन करावं लागलं. सोमनिंग कोळी, SBN मराठी, जत. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.